नमस्कार, मी नामदेव गुलदगड आपल्याशी एका महत्वाच्या विषयावर संवाद साधतोय. मित्र हो, काही महिन्यांपूर्वी कोरोना नावाच्या एका जागतिक महामारीनं संपूर्ण जगात थैमान घातले. कोरोना सारख्या या महाभयंकर रोगावर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही हास्यविनोद करण्यात आले. नवे तर काहींसाठी हा विषय फक्त आणि फक्त हसण्याचा झाला. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसात कोरोना भारताच्या उंबरठ्यावर आला आणि भारतामध्ये त्याचा प्रादुर्भाव वाढू लागला. एकेकाळी आमच्या हसण्याचा विषय आज आमच्या रडण्याचा विषय झाला आणि क्षणातच संपूर्ण देश आम्हाला लॉकडाऊन करावा लागला. या लॉकडाऊन मध्ये कंपन्या बंद पडल्या, कारखाने बंद पडले, छोटे मोठे उद्योगही बंद पडले. हे सगळे उद्योग बंद पडलेले असताना तुम्हा आम्हाला जगविणारा, या देशातल्या गोर गरीब जनतेच्या पोटाची खळगी भरणारा शेती नावाचा उद्योग अखंडपणे 24 तास तसाच सुरू आहे. मित्र हो, ज्या दिवशी शेती नावाचा उद्योग थांबेल त्या दिवशी पूर्ण जग पुन्हा एकदा थांबलेलं असेल. म्हणून जगाच्या व्यवस्थेमध्ये शेती आणि शेतकरी यांचं योगदान किती महत्वाचं आहे याच्यावरती सकारात्मक दृष्ट्या विचार करणं फार महत्वाचं आहे. मित्र हो, या लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये गिराईकच नाही म्हणून शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून केली जाणारी लूट ही अस्वस्थ करणारी आहे. मित्र हो, याच लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये किराणा मालाच्या प्रत्येक दुकानदाराने प्रत्येक वस्तूची किंमत 2 रुपये, 3 रुपये, 5 रुपये, 10 रुपयाने वाढवली, पण माझ्या शेतकऱ्याच्या मालाची किंमत मात्र 0 झाली. वाहतुकीचा खर्च सुद्धा भरून निघत नाही म्हणून ग्रामीण भागातल्या कित्येक शेतकऱ्यांनी स्वतःचे गवारीचे, कोथिंबीरीचे, भेंडीचे, टोमॅटोचे फळ असेच सोडून दिले. मित्र हो, स्वतःच्या पिकाच्या उत्पन्नात स्वतःची स्वप्ने पाहणारा, विधभर पोटाची खळगी भरण्यासाठी विहिरीतल्या गुडघाभर पाण्यात आशेने पाहणारा शेतकरी पिकाला योग्य तो हमीभाव मिळत नाही म्हणून हतबल आहे. मित्र हो, एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, कोरोनाचा हा वाढता प्रादुर्भाव असाच वाढत राहिला आणि हा लॉकडाऊन जर आपल्याला कायम असाच ठेवावा लागला तर कोरोनाने नाही तर भूकमारीने सर्वात जास्त लोक मरू शकतात. म्हणून भूकमारीपासून जर लोकांना वाचवायचं असेल तर आपल्याकडे जगामध्ये फक्त एकच पर्याय उपलब्ध आहे, तो म्हणजे शेती आणि शेतकरी. मित्र हो, 20-25-50 लाख रुपये पगार घेणारी माणसं ज्यावेळेस हॉटेलमध्ये जेवणासाठी जातात त्यावेळेस ते जेवणाच्या पैशांच्या व्यतिरिक्त 20 रुपयांची टीप वेटरला देऊन येतात. मला या गोष्टीचं वाईट वाटत नाही, परंतु रात्रंदिवस घाम गाळून ज्यावेळेस माझा शेतकरी राजा रस्त्यावरती बसून भाजीच्या पेंड्या विकत असतो त्यावेळेस ही माणसं शेतकऱ्याच्या भाजीशी भाव करतात आणि शेतकऱ्याच्या भाजीच्या पेंडीला 20 रुपये सुद्धा भाव देत नाहीत, ही सर्वात मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून कवी सुरेश शिंदे एका ठिकाणी फार सुंदर म्हणतात, अरे पांढऱ्या कागदाला काळं करणे इतकं सोपं असतं का काळ्या मातीला हिरवं करणं? अरे पांढऱ्या कागदाला काळं करणं इतकं सोपं असतं का काळ्या मातीला हिरवं करणं? त्याच्यासाठी वापस्यावरती जीव गाळून पिळावा लागतो, मग उगवतो मातीतून एखादा हिरवागार कोंब. अरे तुमच्या लेखणीला आणि रेगोट्यांना जर कंस लागली असती ना तर या देशातल्या शेतकऱ्यानं कधी आत्महत्याच केली नसती. मित्र हो, या देशातल्या शेतकऱ्यानं कधी राज्यकर्त्यांकडे भीक मागितली नाही. या देशातल्या शेतकऱ्यानं कधी हिवाळी अधिवेशनामध्ये स्वतःची चर्चा मागितली नाही. या देशातल्या शेतकऱ्यानं वर्तमानपत्रामध्ये स्वतःची बातमी मागितली नाही. मागितला तो पिकाला फक्त योग्य तो हमीभाव, तो योग्य तो हमीभाव त्याला आजपर्यंत मिळाला नाही. येणाऱ्या काळात तो योग्य तो हमीभाव त्याला मिळावा एवढाच मापक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.